तर यवतमाळमधून आता एक ब्रेकिंग बातमी समोर येते आहे. यवतमाळच्या शासकीय रुग्णालयातल्या आयसोलेशन वॉर्डमधून 25 जणांची सुटका झाली आहे. मात्र प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पुढचे 14 दिवस त्यांना गृहविलगीकरणात आरोग्य विभागाच्या निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे. तसंच आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती असलेल्या 131 संशयितांपैकी 50 जणांचे रिपोर्टसुद्धा निगेटिव्ह आले आहेत आणि जवळपास 71 नागरिकांचे रिपोर्ट्स येणं अद्याप बाकी आहे. तर कोरोनाचा जिल्ह्यात कोणताही संसर्ग होऊ नये यासाठी जास्तीत जास्त नमुने हे तपासणीसाठी नागपूरला पाठवण्यात येत आहेत. तर एक ब्रेकिंग बातमी येते. काल मंगळवारी सगळ्यात मोठी आणि दुर्दैवी घटना घडली ती वांद्रे स्थानकात. दुपारी 4 सुमारास काल तब्बल 800 ते 1000 जण हे एकत्र वांद्रे स्थानकात आल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे 3-13 वाजले. दरम्यान गर्दीचं आवाहन केल्याचा ठपका ठेवत विनय दुबे याला नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलंय. विनय दुबेने ही गर्दी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून एक मोहीम राबवली होती आणि महाराष्ट्रात अडकलेल्या कामगारांनी घरी सोडण्यासाठी राबवण्यात आलेल्या या मोहिमेमुळे गर्दी झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय. विनय दुबे याचा मुंबईत मजुरी करणाऱ्या उत्तर भारतीय आणि पश्चिम बंगालच्या मजुरांशी दांडगा जनसंपर्क आहे आणि तो उत्तर भारतीय महापंचायतीचा अध्यक्ष सुद्धा आहे. दरम्यान ज्या पत्रकातून ही अफवा पसरली आहे ते पत्रक सुद्धा साम टीव्हीच्या हाती लागलंय. नवी मुंबई पोलिसांनी ऐरोलीतून विनय दुबेला ताब्यात घेतलंय आणि आता त्याला मुंबई पोलिसांकडे स्थलांतर करण्यात येणार आहे. उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, झारखंड और ये जो राज्य है मध्य प्रदेश, ये जो राज्य है यहाँ से जो लेबर क्लास मुंबई महाराष्ट्र में काम करता है और लॉकडाउन की वजह से जो फंस चुके हैं उनको वापस अपने गांव तक अपने घरों तक भेजने के लिए मेरी टीम ने, हम लोगों ने एक सुविधा का बंदोबस्त किया है, उपलब्धता की है. 14 तारीख को अगर लॉकडाउन खत्म होता है उसके बाद 15 तारीख को सवेरे मुंबई से, मुंबई के अलग अलग ठिकानों से करीबन 40 बसेस हमने अरेंज की है जो इन मजदूरों को यहां से ले जाके अपने अपने राज्यों में इसे छोड़ेंगे. दरम्यान वांद्रेतील गर्दीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काय भावनिक आवाहन केलंय आपण पाहूयात. आप अन्य राज्यों से यहाँ आए हुए हैं, रहो यहाँ हमारे साथ रहो. एक संकट है, चुनौती है, चुनौती का सामना हम सारे मिलकर करेंगे. आप क्यों डरते हो? हम आपकी पूरी आपका ख्याल रख रहे हो तो आप चिंता करने की कोई आवश्यकता नहीं. संकटाचा सामना आपल्याला मिळून करायचा आहे आणि तो मिळून सगळे संकट करत संकट परतवत लावत असताना उगाच कुठेतरी गैरसमजाची पिल्लं सोडून त्याला काहीतरी वेगवेगळे रंग देऊन आग भडकवण्याचं काम कोणी करू नये. आहेत आपल्याकडे आगीचे बंब भरपूर आहेत, आगीचे बंब भरपूर आहेत. ह्या आगीला मी अजिबात फैलवू देणार नाही आणि हे संकट जे आहे त्याच्यात मी कालही सांगितलं, परवाही सांगितलं आणि ते सत्य आहे. सगळे पक्षाचे वरिष्ठ नेते हे त्यांचे पक्षीय राजकारण, पक्षीय लेबलं बाजूला ठेवून हातात हात घालून लढतायत.